पहिली गोष्ट व्यायामाविषयी सांगतो. आम्ही सांगतो की 45 मिनिटं 4.5 किलोमीटर चालणे हा याच्यासाठी बेस्ट व्यायाम आम्ही सांगितलेला आहे. चालण्याला पर्याय सायकलिंग करा किंवा स्विमिंग करा, पण 45 मिनिट्स ॲट ए स्ट्रेच, कारण पहिले 20-25 मिनटं तुमची ग्लुकोज जळणार आहे आणि नंतर फॅटला हात लागणार आहे, म्हणून 45 मिनटाचा वेळ सांगितलेला आहे. दोरीवरच्या उड्या आहेत, बॅडमिंटन सिंगल्स आहे, पण आम्ही काय करतो की हे कॅम्पेन आहे, दिस इज फॉर मासेस. म्हणजे याच्यात काय आम्हाला त्या एखादी रॅकेट विकत आण, एखादं मशीन विकत आण असलं काही आम्हाला करायचं नाही आहे. साधा सोपा व्यायाम आहे, ज्याला काही बूट लागत नाहीत, काही पैसे खर्च करायची गरज नाही, चाला हे आम्ही बेस्ट सांगतो सगळ्यात. तर तो व्यायाम सगळे करू शकतात. बाकी योगासनं, वेट ट्रेनिंग तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा ॲडिशनल करा, पण आमच्यासाठी कार्डिओ 45 मिनिट्स करा असं आम्ही सांगतो. आहाराविषयी मी सांगितलं, म्हणजे व्हेजिटेरियनचा उल्लेख यासाठी केला की प्रोटीन्स वाढवणं आवश्यक आहे, कारण नॉनव्हेज लोकांना चिकन मटन फिश काही खाल्लं तरी चांगले प्रोटीन्स मिळतात, व्हेजिटेरियन लोकांना मात्र मिळत नाही, म्हणून व्हेजिटेरियन लोकांना. बाकी किती प्रमाण काय असावं, जर तुम्हाला रोज चिकन खायची सवय असेल तर खा, या डाएट प्लॅनमध्ये अडचण काही नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे काल खात होतात हा डाएट प्लॅन सुरू करायच्या आधी ते तुम्ही उद्याही खाऊ शकता. जे कोणी 6 पोळ्या खात होतं 6च खा, 4-2 करून डिवाईड करून खा, 3-3 करा, 5.5-4.5 करा, जेवढी क्वांटिटी तेवढी. तुम्हाला लक्षात येईल की ते तेवढंच खाऊनसुद्धा तुमचं 3 महिन्यात वजन कमी झालेलं असेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा.